विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिएक्शन। तर विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण संयोग अभिक्रिया अपघटन अभिक्रिया हे दोन अभिक्रियांचे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार अभ्यासले। आता त्यानंतर तिसरी अभिक्रिया जी आहे विस्थापन अभिक्रिया, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट अभिक्रिया रिएक्शन असे म्हणतो। या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की कॉपर सल्फेटच्या निया द्रावणात जस्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते। या रासायनिक या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण त्यावरून समजते की कॉपर सल्फेटमधून कॉपर 2+ आयनांची जागा झेडियन अणूंपासून तयार झालेले झेडियन प्लस हे आयन घेतात व कॉपर Cu+2 आयनांपासून तयार झालेले Cu अणू बाहेर पडतात। म्हणजेच झेडियनमुळे CuSO4 Cu चे म्हणजे कॉपरचे विस्थापन होते। जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात। तर या ठिकाणी जे उदाहरण दिलेले कॉपर सल्फेट आणि झिंक या दोघांमधल्या अभिक्रियेची, आता या ठिकाणी कॉपर सल्फेटचं द्रावण हे निळ्या रंगाचं असतं। ज्यावेळेस आपण झिंक पावडर या कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकतो तर रिॲक्शन या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि झिंक हा झेडियन डबल पॉझिटिव्ह आयन तयार करतो आणि या सल्फेट आयनांसोबत संयोग पाहून झेडियन SO4 झिंक सल्फेट हे रंगहीन द्रावण तयार करतो आणि कॉपरचे आयन कॉपर जे पॉझिटिव्ह आयन आहे हे कॉपर अणू म्हणून या ठिकाणी मुक्त होतात। तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी झिंक हा जो आहे कॉपरपेक्षा अतिशय जास्त अभिक्रियाशील असा मूलद्रव्य आहे, त्यामुळे झिंक काय करतो की कॉपरला कॉपर सल्फेटपासून विस्थापित करतो, कॉपरला विलग करतो आणि या सल्फेटसोबत तो स्वतः संयोग पावतो आणि झेडियन SO4 तयार करतो। तर विस्थापन अभिक्रिया ही या पद्धतीचीच अभिक्रिया असते। या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनाची जागा जसं Cu4 असलेल्या Cu ची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते, म्हणजे झेडियन डबल पॉझिटिव्ह आयन बनवून या कॉपरची जागा घेतो, त्या रासायनिक अभिक्रियेला आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो। मग या ठिकाणी कमी व जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यांविषयी माहिती आपण धातुविज्ञान या पाठात घेणार आहोत। धातुविज्ञान हा जो पाठ आहे या पाठामध्ये आपल्याला कमी आणि जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्ये कशा पद्धतीने ओळखायची आणि त्याची सेरीज काय आहे त्याविषयी आपण अभ्यासणार आहोतच। जसाप्रमाणे लोह व शिसे ही मूलद्रव्येसुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात। तर विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात। आता या ठिकाणी पुढील अभिक्रिया पूर्ण करा, कॉपर सल्फेट आणि फेरस। तर कॉपर सल्फेट आणि फेरस या दोघांची जर रासायनिक अभिक्रिया झाली तर यापासून कॉपर तयार होतो आणि FeSO4 याचं जलीय द्रावण तयार होतं आणि कॉपर सल्फेटचा रासायनिक अभिक्रिया PV सोबत झाली असता, लेडसोबत झाली असता, शिश्यांसोबत झाली असता यापासून कॉपर हा विलग होतो आणि लेड सल्फेट तयार होतो। तर या दोन्हीही विस्थापन अभिक्रिया आहे ज्यामध्ये फेरस आणि लेड दोघेही जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य असल्यामुळे ते कॉपरला विलग करतात आणि त्यापासून FeSO4 आणि PbSO4 अनुक्रमे ते तयार करतात। तर ही झाली विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिॲक्शन।